खरं तर लग्न हा माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा डिसिजन होता. काय करावं कसं करावं हे सुचत नव्हतं, पण त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांच्याशी डिस्कशन केल्यानंतर माझ्या काही प्रश्नांची उत्तरं मला मिळत गेली. जसं आमच्या भेटी वाढत गेल्या, आम्ही एकमेकांना ओळखू लागलो, तसतसं माझा निर्णय पक्का होत गेला की हेच खरे जीवनसाथी आहेत शेवटपर्यंत. माझ्या मम्मीचं आणि माझं नातं एकदम मैत्रिणींसारखं आहे. माझ्या प्रत्येक निर्णयामध्ये तिने मला साथ दिली. माझ्या करिअरमध्ये प्रत्येकांचा विरोध होता, तरी पण तिने मला साथ देऊन कर तुला हवं ते करिअर करू शकते याची मला खात्री दिली आणि मी ते करू शकते. पप्पांनी पण मला प्रत्येक गोष्टीमध्ये साथ दिली, मला कधी कोणत्या गोष्टीची कमी पडून नाही दिली. सासूबाईंशी पहिल्यांदा बोलल्यानंतर त्यांचा स्वभावही एकदम फ्रेंडली वाटला. असं मला वाटलंच नाही की कोण अनोळखी यांच्याशी बोलते आहे मी, असं वाटलं जसं मी माझ्या आईशीच बोलते आहे. तसंच ते माझं पुढे मुलगी म्हणून सांभाळतात याची मला नक्की खात्री आहे. माझ्या सासऱ्यांचा स्वभावही अगदी प्रेमळ आहे. ज्याप्रमाणे माझ्या पप्पांनी मला सांभाळ केला त्याप्रमाणे ते देखील माझ्या मुलीप्रमाणे सांभाळ करतील हे मला माहिती आहे. पूर्तता झाली सोन पायाने. ओंकारचा एकदम हेल्पिंग नेचर आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये तो मला सपोर्ट करतो. त्याला काही सांगितलं तरी तो नाही असं म्हणत नाही. आमची कितीही भांडणं झाली तरी तो प्रत्येक गोष्टीत हो बोलून सर्व माझे काम मला पूर्ण करून देतो. तसंच माझा छोटा भाऊ तनिष, त्याचं आणि माझं देखील कधी पटत नव्हतं. सतत आमची भांडणं व्हायची, पण जसं त्याला समजलं दीदीचं लग्न ठरलं आहे, दीदी आता जाणार आहे, तर त्यालाही असं वाटायला लागलं.